सौम्य वाढ होताना निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याकडून नोंदवण्यात आले। आता नेमकी पुण्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये। बाह्य रुग्ण विभागात 2 दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। बहुतांश रुग्णांची कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे। वातावरणातील बदलांमुळे रुग्ण वाढल्याचा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येतोय। तसेच रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता गेल्या आठवड्यातील पुण्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 29 मेला पुण्यात 43 कोरोना रुग्ण आढळून आले होते। 30 मेला हा आकडा खाली गेला आणि त्या दिवशी 25 रुग्ण आढळून आले। 31 मेला 31 रुग्ण आढळून आले, मात्र 1 जूनला हा आकडा 50 पार करत 65 वर जाऊन पोहोचला। 2 जूनला 64 रुग्णांची नोंद झाली। 3 जूनला कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊन ही संख्या 73 वर जाऊन पोहोचली। 4 जूनला कोरोना आकडेवारी थोडी घट झाल्याचं दिसून आलं आणि त्या दिवशी 69 रुग्णांची नोंद झाली। 5 जूनला कोरोना रुग्णांची संख्या 65 इतकी होती। आता गेल्या 7 दिवसात पुण्यात कोरोनाने एकाचा मृत्यू झालाय। दररोज 1000 जास्त रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येते। 1 जूनपासून कोरोना संसर्गात सौम्य वाढ झाल्याचं दिसून येत आहे। हा होता गेल्या आठवड्याभरातील कोरोना संसर्गाचा आढावा। पुणेकरांना शहरात ताप सर्दी खोकल्याचे रुग्ण जरी वाढत असले तरी यातील बहुतांश रुग्णांचं कोरोना निदान होत नाहीये। मात्र आता परत मास्कचा वापर, गर्दीत जाणं टाळा व ताप आल्यास तातडीने उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय। कोरोना संसर्गाचे सर्व अपडेट पाहण्यासाठी व अधिक माहिती मिळवण्यासाठी 3KM ला नक्की फॉलो करा। धन्यवाद।